नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला डाळबट्ट्या बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या इथे डाळबट्ट्या तयार झालेल्या आहेत। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। डाळबट्ट्या बनवण्यासाठी ह्या वाटीने मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। 4 वाट्या गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। 4 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा। जर तुम्हाला याच्या निम्न प्रमाण करायचं असलं तर 2 वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा घेतला तरी चालेल। इथे साहित्य घेतलेलं आहे मी 1 चम्मच मोठा चम्मच ओवा घेतलेला आहे। डाळबट्टीमध्ये आपल्याला ओवा जास्त वापरायचा आहे, त्यामुळे आपली डाळबट्टी खूप सुंदर होते। चवीनुसार मीठ, कलर येणे इतपत हळद आणि यामध्येच आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। जास्त पण नाही घालायचा, चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि 3 चम्मच तूप घालायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घातलं तरी चालेल। इथे मी नॉर्मल आपलं तूप घातलेलं आहे 3 चमचे। हे छान आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। सर्व पिठांमध्ये आपल्याला हे तूप असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। नॉर्मल तूप घ्यायचं आहे आपल्याला, गरम करून नाही घ्यायचं, नॉर्मल घ्यायचं। आणि तूप जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये 3 चम्मच तेल घातलं तरी चालेल। तेलही आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे, गरम करून नाही घ्यायचं। अशा पद्धतीने तूप आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तूप मी सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचा घट्टसर गोळा मळायचा आहे, तर लागण तसं पाणी टाकून आपण घट्टसर गोळा मळून घेऊया। डाळबट्टीसाठी आपल्याला घट्टसर पीठ हवंय, त्यामुळे आपण घट्टसर गोळा मळून घेऊया। इथे या पद्धतीचं पीठ मी घट्टसर मळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। एवढं आपल्याला घट्टसर पीठ हवंय डाळबट्टी बनवण्यासाठी। आता आपण एक छोट्या आकाराचा गोळा घेऊयात, एवढा छोट्या आकाराचा, आणि गोल करून घ्यायचा आहे। गोल करून थोडासा चेपटा करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अजून मी तुम्हाला एक गोळा बनवून दाखवते, सेम त्याच पद्धतीने एक आपल्याला छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि हा हाताने थोडासा गोल करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 गोळे बनवून दाखवलेले आहेत। तर राहिलेले आपण याच पद्धतीने छोट्या आकाराचा गोळा घेऊन बनवायचे आहेत, सेम त्याच पद्धतीने थोडासा चेपटा करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने मी तुम्हाला 3 गोळे बनवून दाखवलेले आहेत, राहिलेले मी सर्व बनवून घेते। इथे सर्व डाळबट्ट्या मी गोल करून घेतलेल्या आहेत। आता आपण इडली पात्राच्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत, तर मी सर्व बाजूने अगोदर तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण एक एक हे डाळबट्टीचं ठेवून घेऊयात। या पद्धतीने मी राहिलेले सर्व ठेवते। इथे इडली पात्रामध्ये डाळबट्टीचे गोळे मी सर्व ठेवलेले आहे। आता आपण इडली पात्रामध्ये हे वाफेवरती तयार करून घेऊया। इथे इडली पात्रामध्ये मी 1 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला एक एक इडली पात्र ठेवायचं आहे, व्यवस्थित असं ठेवायचं आहे। तिन्ही पात्र मी ठेवलेले आहे, झाकण लावून 10 ते 15 मिनिटे याची छान अशी एक वाफ काढून घेऊयात। नंतर आपण चेक करून पाहणार आहोत। 15 मिनिटं झालेले, डाळबट्टे आपण उकडण्यासाठी टाकले होते, आता आपण झाकण काढून घेऊयात आणि चाकूने आपण चेक करून पाहणार आहोत आपली डाळबट्टी व्यवस्थित अशी
शिजल्या गेली का तर पाहू शकता आपला चाकू असा क्लीन निघालेला आहे, अजिबात आपल्या चाकूला चिकटत नाही। व्यवस्थित अशी आपली दाळबट्टी शिजलेली आहे, अजिबात चिकटत नाही। तर आता आपण हे गॅस बंद करून देणार आहोत आणि दाळबट्टे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। गोळे मी काढून घेतलेले, काढून आपले थंड झालेले आहेत, आता आपण कट करून घेणार आहोत। एक एक गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, तर आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। तर चार आपण याचे चार भाग करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे डाळबट्टी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व डाळबट्ट्या कट करून घेणार आहोत। तर चार भागामध्येच आपल्याला कट करून घ्यायचे आहे। डाळबट्टी कशी आपली मोठी मोठी असते, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने चार भागांमध्ये डाळबट्टी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे। राहिलेल्या याच पद्धतीने मी सर्व डाळबट्ट्या कट करून घेते। कट करून झाल्याच्या नंतर आपण हे तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत। तर खूप छान अशा मध्यभागी पण व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। 10 किंवा 15 मिनिटांमध्ये आपली डाळबट्टी व्यवस्थित अशी शिजल्या जाते। अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व कट करून घेते। इथे सर्व डाळबट्टी मी कट करून घेतलेली आहे, आता आपण तळून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता आपण बट्ट्या तळून घेणार आहोत। तर आपल्याला एक एक सोडायचे आहे। या पद्धतीने आपल्याला एक एक बट्ट्या सोडायच्या आहेत। गॅस मंद ठेवायचा आहे, मध्यभागी व्यवस्थित अशा तळल्या जातील। फुल गॅस केला तर त्या बाहेरच्या बाजूनेच तळल्या जातात, तर मध्यभागी व्यवस्थित तळल्या जात नाहीत, त्यामुळे आपल्याला मंद आचर व्यवस्थित अशा डाळबट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या मी सोडलेल्या आहेत। तर मंद आचर व्यवस्थित अशा डाळबट्ट्या आपण तळून घेऊया। तर झाऱ्याने आपण एक बाजू पलटून घेऊया। सोनेरी रंग येईल इतपत आपण डाळबट्ट्या तळून घेऊया। एक बाजू छान अशी आपली तळलेली आहे, तर दुसऱ्या बाजूनेही आपण छान सोनेरी रंग येईल इतपत डाळबट्ट्या तळून घेऊया। डाळबट्टी मी छान सोनेरी रंग येईल इतपत तळून घेतलेली पाहू शकता तुम्ही। मध्यभागी पण आपली डाळबट्टी व्यवस्थित अशी तळलेली आहे। आता आपण तेल निथळून व्यवस्थित काढून घेऊयात। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण डिशमध्ये काढून घेऊया। डाळबट्टी आपली पूर्णपणे आपल्याला डाळबट्टी मंद आचर व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे, त्यामुळे काय होत आहे मध्यभागी पण आपली डाळबट्टी व्यवस्थित अशी तळल्या जाते। अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व डाळबट्ट्या काढून घेते। इथे सर्व डाळबट्ट्या मी काढून घेतलेले आहेत। राहिलेल्या सर्व या पद्धतीने मी डाळबट्ट्या इथे सर्व डाळबट्ट्या मी तळून घेतलेल्या आहेत। त्यासोबत खाण्यासाठी मी सांबार बनवलेला आहे, तुरीच्या डाळीचं सांबार बनवलेलं आहे, किंवा तुरीच्या डाळीचं तुम्ही वरणसुद्धा बनवू शकता ह्या डाळबट्ट्यासोबत खाण्यासाठी। या पद्धतीने खूप सुंदर आपल्या इथे डाळबट्ट्या तयार झालेल्या आहेत। तर मी तुम्हाला एक डाळबट्टी तोडून दाखवते, किती सुंदर आतूनही छान अशी तळले गेलेली आहे। मंद आचर आपण जर डाळबट्टी व्यवस्थित अशी तळली तर ती खूप सुंदर तळते आणि एकदम झटपट रेसिपी आहे आणि खाण्यासाठी पण खूप सुंदर आहे डाळबट्टी। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशा चक्या छान खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।